हॅलो, वेलकम बॅक टू सी के नॅक. मी आहे चित्रा, तुमची होस्ट. आणि आज मी खूप जवळच्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. बघा, आपल्या समाजात शॉर्ट मुलींवर खूप अन्याय होतो, सर्रास. म्हणजे जाता येता अन्याय होतो. मी तुम्हाला सांगते, आता मागे म्हणजे 2019 ला, कारण त्यानंतर तर आपली हालचालींवरच रेस्ट्रिक्शन आलं. सो 2019 ला मी जेव्हा गेली होती एकदा स्टँडअप बघायला आमच्या फ्रेंड्सबरोबर, पूर्ण मोठा ग्रुप होता आमचा, आणि सगळ्यांना अलो केलं. मला म्हणे की A+ कॉन्टेंट आहे. मी म्हटलं ठीक आहे. म्हणे नाही, ID दाखवा. सगळे फ्रेंड्स हसत होते माझ्यावर. माहिती आहे, असा राग आला मनात. म्हटलं, यार माझी हाईट कमी आहे पण तुला अक्कल कमी दिसते. खूप ओ खूप खूप जाता येता अपमान होतो. मी तुम्हाला सांगते, एकतर मला ना ते असं प्यारी, स्वीट, क्यूट हे शब्द अजिबात आवडत नाहीत. काय म्हणजे असे ब्लँड वाटतात, माहितीये का, मुळमुळीत वरण भातासारखे. शॉर्ट मुली हॉट नसतात. एक तर यार हे नाव चित्रा, चित्रा दॅट्स इट. अरे सुरू होताच संपत. आईला म्हटलं, यार ऍटलीस्ट नाव तरी तुम्ही लोकांनी, प्रांजलिका, योगांतिका, अरे कोमोलिका सुद्धा चाललं असतं. नाव तरी जरा व्यवस्थित असं भारदस्त द्यायला पाहिजे होतं ना. मला म्हणे, मी नाही नाव ठेवलं, आजोबांनी ठेवलं. बरोबर, असं बोललं की झालं. आता आजोबा अशा ठिकाणी जाऊन बसलेत, मी थोडी ना त्यांना जाब विचारायला जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे, शॉर्ट मुलींना एअर होस्टेसचा जॉब करता येत नाही, त्यांना रॅम्प मॉडेल होता येत नाही, अलाउड नसतं. का बाबा, काय कारण आहे, काय लॉजिक आहे यामागचं, मला जरा कोणी सांगेल. मागे एक जण म्हणून म्हणाला की म्हणे ती ते जे सामान असतं ते असं कॅबिनमध्ये वरती टाकता नाही येणार ना, शॉर्ट मुलीचा हात नाही पोचणार, काढता नाही येणार, टाकता नाही येणार म्हणून असेल. म्हटलं, व्हॉट रब्बिश, मी ट्रॅव्हल करताना माझं सामान मीच ठेवते. हां, तो भाग वेगळा की मी हिल्स घातलेल्या असतात आणि त्यावर असं उडी मारते आणि ठेवते सामान. पण मुद्दा काय आहे, सामान ठेवता येतं. आता ते सामान मी हिल्स घालून उडी मारून ठेवीन, नाही तर कोणाच्या खांद्यावर चढीन आणि ठेवीन, ते माझं लुकआउट आहे. पण सामान ठेवता येतं, काही कारण द्यायची आपली. ते सोडा, ब्युटी पेजंटमध्ये सुद्धा 5'4" पेक्षा कमी उंचीच्या मुली अलाउड नसतात. का बाबा, समाजात तुम्ही काय मेसेज पाठवताय? 5'4" पेक्षा कमी मुली सुंदर नसतात का, ब्रेनलेस असतात? काय म्हणायचंय तुम्हाला? बरं ठीक आहे, चला, तुम्ही किती मुटकं चालणार नाही यावर जसा नियम लावलाय की बाबा 5'4" पेक्षा कमी चालणार नाही, तसं किती उंच चालणार नाही यावर पण नियम लावा ना. पण तसं नाही आहे, जेवढी उंच तेवढं चांगलं. काय म्हणायचं काय तुम्हाला? हा, जेवढी उंच तेवढी सुंदर किंवा जेवढी उंच तेवढी हुशार असं म्हणायचंय का तुम्हाला? मग एक काम करा ना, तसं असेल तर ती अशोकाची झाडं असतात ना, ती आणा आणि ती मध्यभागी सेंटरला स्टेजला उभी करा. शॉर्ट मुलींना सर्रास एंट्री नाही, या आम्ही काही जगतो की नाही? हे ना, मी तुम्हाला सांगते, एक प्रकारचं डिस्क्रिमिनेशन झालं बेस्ड ऑन कन्व्हेन्शनल ब्युटी स्टँडर्ड्स. अरे कधी सुधारणार आपण? वेन आर वी गोइंग टू वाइडन अवर कन्व्हेन्शनल ब्युटी नॉर्म्स? मला सांगा, $100 ची नोट ही 2000 रुपयाच्या नोटेपेक्षा कदाचित लांबी रुंदीने कमी असेल. याचा अर्थ त्याची व्हॅल्यू कमी होते का? हां, हा अन्याय आता थांबवा, नाहीतर वन ऑफ दीज डेज मला जर ततर 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 झालं तर सगळ्या बुटक्या बुटक्या क्यूट क्यूट मुलींना एकत्र आणेन आणि हंगर स्ट्राईक करेन. नको, नाहीतर कोटासाठी अप्लाय करेन. आपल्याकडे तर फॅशनच आहे त्याची, नाही का? चला, येते तर मग ड्राफ्ट बनवायला घेते. आणि हो, लव ऑलवेज सी के नॅक, बाय. मेरी शोना 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 शोना, अब जल्दी से जाके सी के नॅक सब्सक्राइब करो ना.